अलविदा 2021 म्हणण्याची वेळ जवळ आली. सरत्या वर्षात शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाचे वेध लागले आणि सरत्या वर्षात कोणत्या राजकीय महत्वाच्या घडामोडी घडल्या त्याचा मागोवा घेऊया. सरत्या वर्षात राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. वाढीव वीज बिलांच्या विरोधात आणि मंदिरं उघडण्यासाठी भाजपनं जोरदार आंदोलन केलं, तर महाविकास आघाडीतल्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. कोरोनाचा सावट आणि अतिवृष्टीच्या संकटाचा सामना राज्यातल्या जनतेला करावा लागला. वर्ष सुरू होताच वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. 2020 मध्ये कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता आणि त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झालं होतं. त्यातच महावितरणनं बिलांमध्ये प्रचंड घोळ केला. जी घरं बंद होती त्या घरांनाही मोठमोठ्या रकमांची बिलं आकारण्यात आली. त्यामुळे भाजपनं या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलनाची राळ उडवून दिली. बिलं माफ करण्याचा शब्द देणाऱ्या सरकारनं शब्द पाळला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. मात्र याच काळात कोरोनाची दुसरी लाट झपाट्यानं पसरली. राज्यातल्या आरोग्य सुविधेचा पार बोजवारा उडाला. रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळत नव्हता. या मुद्द्यावरून भाजपनं सरकारला धारेवर धरलं. कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठा, लस पुरवठा, कोरोना उपचार, कोविड सेंटर्सचे प्रश्न, औषधं, रेमडेसिवीर अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपनं सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. सरकारी हॉस्पिटल्सना आग लागून त्यात अनेक रुग्णांना जीव गमवावे लागले. अहमदनगरमध्ये सरकारी हॉस्पिटलला लागलेल्या आगीनं भंडारा दुर्घटनेनंतर सरकार आणि प्रशासनानं कोणताही धडा घेतला नाही हे सिद्ध झालं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात भयावह स्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं सरकार आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. त्यातच हॉस्पिटलला लागलेल्या आगींमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचं स्पष्ट झालं. या काळात सरकारला प्रचंड टीका सहन करावी लागली. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपनं उडी घेतली. कोरोनाचं संक्रमण कमी झालेलं होतं, त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याची मागणी नागरिकांमधून पुढे यायला लागली. मात्र सरकारकडून त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला जात नव्हता. सर्व नियमांचं पालन करून मंदिरं खुली करण्याची मागणी जोर धरू लागली होती. भाजपच्या आंदोलनाचा वणवाही पेटला होता आणि या सर्वांचा विचार करून अखेर सरकारनं प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा विधान परिषदेत यावर्षी प्रवेश झाला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर केली होती. एका वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांवर निर्णय झाला नाही. हा प्रश्न अगदी हायकोर्टापर्यंत पोहोचला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी 3,733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक विजय अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी ठरली. या पराभवानंतर महाविकास आघाडीला देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत दिलासा मिळाला. महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41,933 मतांनी पराभव केला. सुभाष साबणे यांनी निवडणुकीच्या आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती, मात्र त्यांच्या पदरी पराभव आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप हे एकमेकांसमोर अनेकदा आले.
या दोघांमध्ये अनेक मुद्दे हे वादाचे आहेत आणि म्हणूनच कुठलीही निवडणूक हे दोघेही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक अतिशय त्वेषानं लढताना दिसतात. पंढरपूर आणि मंगळवेढा इथली जी विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं, तर देगलूर इथल्या पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना यश मिळवण्यात यश आलं. परंतु म्हणून काही या दोघांमधला वाद शमला नाही. 14 डिसेंबरला विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. नागपूर विधान परिषदेच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला, तर अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे 3 टर्म आमदार असणारे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला, तर विधान परिषदेच्या 4 जागा आधीच बिनविरोध झाल्या. शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. मुंबईतल्या 2ऱ्या जागेवर भाजपचे राजहंस सिंग बिनविरोध विजयी झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री सतीश पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमल महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं त्यांचा विजय बिनविरोध झाला. तर धुळे नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार गौरव वाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या अमरीश पटेल यांची निवड बिनविरोध झाली. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांसाठी सरतं वर्ष वाईट ठरलं. अनेकांच्या घरांवर ईडी सीबीआय आयकर विभागाची छापेमारी झाली, तर काहींवर नैतिकतेवरून आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळं ठाकरे सरकारला 2 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी 2 मंत्र्यांची विकेट पडली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनाही ईडीने समन्स बजावले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरही ईडी आणि आयकर विभागाची छापेमारी झाली. पण यामध्ये अनिल देशमुख आणि संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी वनमंत्री संजय राठोड यांचं प्रकरण काहीसं वेगळं होतं. पुण्यातील एका तरुणीनं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर काही ऑडिओ क्लिप पुढे आल्या होत्या. या प्रकरणात अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले आणि त्यानंतर ईडी सीबीआय आणि आयकर विभागाच्या छापेमारीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. त्यातच अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकीकडे पैसे वसुलीच्या आरोपावरून राज्य सरकारमधील मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, राज्य सरकारसाठी ही शर्मेची बाब असते, आणि दुसरीकडे आमदार खासदार आणि त्याचबरोबर अनेक मंत्र्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या गेल्या, अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ईडीच्या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना बघायला मिळाल्या. नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काढलेली जनआशीर्वाद यात्रा चांगलीच गाजली. या यात्रेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राणे यांना अटक करण्यात आली आणि त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. मुंबईत भाजपा आणि युवा सेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोरही आले. गेल्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदावर बसलेले भास्कर जाधव यांच्या चेंबरमध्ये झालेल्या कथित प्रकारावरून भाजपच्या 12 सदस्यांना 1 वर्षासाठी निलंबितही करण्यात आलं. संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, हरीश पिंपळे, राम सातपुते, पराग अडवणी, नारायण कुचे, बंटी बागडिया आणि योगेश सागर या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सरत्या वर्षात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक चांगले चर्चित राहिले. त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले. विविध आरोप केल्यानंतर त्यांच्यावर विभागातर्फे चौकशी देखील लावण्यात आली. समीर वानखेडे हिंदू आहेत की मुसलमान याची जोरदार चर्चाही सुरू राहिली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर पत्रकार परिषदेतून आणि ट्विटरवरून आरोपांची मालिका सुरूच ठेवली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चांगले चर्चेत आले. सकाळी पत्रकार परिषद घेऊन मलिक हल्लाबोल करत होते. पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून घणाघात करत नवाब मलिक चांगलेच चर्चेत राहिले. विविध मागण्यांसह सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. राज्यभर आंदोलन सुरू ठेवणाऱ्या आंदोलकांनी मुंबईतल्या आझाद मैदानात तळ ठोकला. एसटी बंद असल्यानं सरकारलाही दखल घ्यावी लागली. या आंदोलनात कोणतीही संघटना सहभागी झालेली नव्हती. कर्मचारीच त्यांच्या मागण्यांसाठी लढत होते. त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत सरकारसोबत चर्चा करत होते. सरकारने पगारवाढ देत अनेक मागण्या मान्य केल्या, मात्र आंदोलक विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम राहिले. सरत्या वर्षात अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागला. राजकीय घडामोडींमुळे अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. आता हे सर्व काही नव्या वर्षात संपणार नाही आहे, मात्र राजकीय अस्थिरता कमी होईल, कोरोनाचं संकट संपेल, संपकऱ्यांना दिलासा मिळेल हीच सर्वांची नव्या वर्षाकडून अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.
त्यामुळे राज्यात सरत्या वर्षात काय झालं ते आपण पाहिलं. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर देशभरात सरत्या वर्षात काय झालं ते पाहणार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय अलविदा 2021. या सरत्या वर्षात आंदोलनं आणि निवडणुका ह्या दोन्ही गोष्टी चांगल्याच गाजल्या. 3 कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन आणि घेतलेली अतिशय आक्रमक भूमिका, तिकडे पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार चुरस आणि तृणमूलचा जबरदस्त विजय. पाहूयात सरतं वर्ष दणाणून सोडणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या काही खास घटना. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन अखेर 378 दिवसानंतर संपुष्टात आलं. सरत्या वर्षातील ही सर्वात मोठी घडामोड ठरली. संयुक्त किसान मोर्चातील 40 अधिक शेतकरी संघटनांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. वर्षभर चर्चेत असलेलं आंदोलन संपल्यानं 11 डिसेंबर पासून आंदोलनकर्ते परतायला लागले. गुरु नानक देव यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून 3 कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजावू शकलो नाही, ही आमची चूक आहे असं पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठीच 3 कृषी कायदे देशात आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी हा प्रयत्न होता. गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भात मागणी होत होती, अनेक संघटनांची ती मागणी होती, पण शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांबाबत असमाधानी होता. त्यांची आम्ही समजूत काढू शकलो नाही असं म्हणत मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेतले. कृषी कायद्यांविरोधातलं आंदोलन ऐतिहासिक असं राहिलं. एका वर्षापासून देशभरात त्याची चर्चा होती. अखेर आंदोलनाला मिळालेल्या यशानं त्याचं महत्व आणखीन अधोरेखित झालं. सरत्या वर्षात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या 4 राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक पार पडली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. केरळमधल्या मतदारांनी पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाला पसंती देत LDF पारड्यात बहुमत दिलं. तमिळनाडू DMK बहुमत प्राप्त केलं. MK स्टॅलिन तमिळनाडूचे नवे CM झाले. आसाममधील सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आलं. मात्र सर्व देशाचं लक्ष लागलं होतं ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने चांगला जोर लावला होता. भाजपने तिथे जोर लावण्याचं कारणही तसंच होतं, कारण 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमधल्या 42 पैकी 18 जागांवरती विजय मिळवला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल होऊ शकतो या दृष्टीने भाजपने पावलं टाकायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या, सातत्यानं दौरे केले. भाजपकडून जोरदार प्रचार आणि ममता बॅनर्जींवर राजकीय हल्ले सुद्धा सुरू होते. भाजपच्या हल्ल्यांना ममता बॅनर्जींकडून सुद्धा तितक्याच द्वेषानं उत्तर दिलं जात होतं. त्यामुळे सरत्या वर्षातील सर्वात लक्षवेधी निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष होतं. मात्र तृणमूल काँग्रेसने सगळ्या शक्यता मोडून काढत 213 जागांवर विजय मिळवला. 2016 तुलनेत तृणमूल काँग्रेसच्या 4 जागा वाढल्या, तर भाजपने तब्बल 77 जागांवर मुसंडी मारली. 2016 अवघे 3 आमदार असलेल्या भाजपनं 2021 विधानसभेत 77 आमदार पाठवले. या निवडणुकीत डाव्या पक्षांची पार वाताहत झाली. 2016 76 असलेल्या डाव्यांची संख्या अवघ्या 1 आमदारापर्यंत घसरली, तर काँग्रेसच्या हाती भोपळा आला. 2016 44 आमदार असलेल्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. डावे आणि काँग्रेसच्या जागा भाजपच्या पारड्यात गेल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक सरत्या वर्षातील अत्यंत महत्वाची निवडणूक ठरली.
या निवडणुकीमध्ये अनेक आव्हानांचा सामना करत मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा आरूढ झाल्या. या विजयानंतर त्यांनी आपला मोर्चा हा राष्ट्रीय राजकारणाकडे वळविला आहे. मात्र एका राज्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचा आघाडीचा चेहरा होऊ शकतो का यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. देशात राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे कोरोना विरोधामधली लढाई सुद्धा सुरू होती. 21 ऑक्टोबरला भारतानं 100 कोटी लसींचा टप्पा ओलांडला. भारताचं हे मोठं यश होतं. या यशाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचं अभिनंदन केलं. 100 कोटी वॅक्सिनचे डोस हा केवळ आकडा नाही तर देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे. नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. नव्या भारताची सुरुवात आहे. अवघड लक्ष पूर्ण करणाऱ्या भारताचं लक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं 13 डिसेंबरला उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे काशी विश्वनाथ मंदिर आणि वाराणसीतल्या गंगा घाटांना जोडता येणार आहे. मंदिराच्या शहराचं रूपडच या मोठ्या प्रकल्पामुळे पालटणार आहे. या प्रकल्पात पंतप्रधान अगदी बारकाईनं लक्ष घालतायत. या प्रकल्पामुळे वाराणसीतल्या पवित्र धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या हजारो लाखो भाविकांची सोय होणार आहे. घाट आणि मंदिरं यांच्यातील अंतर पार करण्यामध्ये सुद्धा मदत होईल. याआधी भाविकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी अगदी अरुंद बोळांमधला प्रवास करावा लागत होता. या प्रकल्पाची पायाभरणी 2019 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाला साधारण 800 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या भव्य दिव्य प्रकल्पासाठी 300 हून अधिक जागा हेरण्यात आल्यात. 1400 दुकानदार, भाडेकरू, घरमालक यांचं विस्थापन सुद्धा करण्यात आलं. परिणामी भव्य कॉरिडॉर साकारणं शक्य झालं. विश्वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. विक्रमी वेळात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे जोरदार प्रयत्न होत आहे. सोबतच आगामी वर्षात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका देखील होत आहे. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे राम मंदिराच्या कामालाही वेग आला आहे. राम मंदिराच्या कामासोबत काशी विश्वनाथ कॉरिडॉर पूर्ण करण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व देशाला धक्का देणारी घटना 8 डिसेंबर रोजी तमिळनाडूमधल्या कुन्नूरमध्ये घडली. लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू झाला. जनरल बिपिन रावत हे MI-17V5 ह्या हेलिकॉप्टरनं तमिळनाडूमधल्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण दलाच्या महाविद्यालयातल्या कार्यक्रमासाठी जात होते आणि त्यावेळीच हा भीषण अपघात झाला. कोईमतूर जवळच्या सुलूर हवाई तळावरून सकाळी 11:48 त्यांनी उड्डाण घेतलेलं हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन इथं पोहोचणार होतं. मात्र उड्डाणानंतर अगदी काही वेळातच ते निलगिरी जिल्ह्यातल्या कट्टेरी नांच पंचथ्राम इथे कोसळलं. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली. हेलिकॉप्टरला लागलेली आग शमवण्याचा सुद्धा प्रयत्न स्थानिकांनी केला. दुर्घटनेआधी हे हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात होतं. जमिनीवर कोसळेपर्यंत हेलिकॉप्टरनं पेट घेतला होता. 10 डिसेंबर रोजी बिपिन रावत यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. लष्करानं रावत यांना 17 तोफांची सलामी दिली. रावत यांच्या मुलीनं त्यांना अखेरचा निरोप दिला. रावत यांनी शत्रू राष्ट्रांवर जरब बसवत देशांतर्गत फुटीरतावाद्यांना सुद्धा धडा शिकवला होता. मात्र या अपघातानं देशाचा लढभय्या सेनानी हिरावून नेला. सरत्या वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. नव्या वर्षात नेमकं काय घडणार याची पायाभरणी सुद्धा सरत्या वर्षात झाली. तसंच देशाचा सन्मान वाढवणाऱ्या सुद्धा काही घटना घडल्या. त्यामुळे सरणारं हे वर्ष अनुभवांची शिदोरी देऊन जात आहे आणि याच अनुभवांच्या जोरावर नव्या वर्षात दमदार वाटचाल होईल यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.